आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. कोगनोळी सरगम संगीत सोंगी भजनाचा कार्यक्रम, ग्रामीण कला टिकवण्याचे कुर्लीकरांचे प्रयत्न. निपाणी तालुक्यातील कोगनोळी येथील ग्रामदैवत अंबिका देवीच्या नवरात्र उत्सवानिमित्त श्री अंबिका भक्त मंडळ आणि व्यापारी यांच्या वतीनं कुर्ली येथील सरगम संगीत यांचा सोंगी भजनाचा कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. अंबिका गॅसचे मालक युवराज कोळी यांच्या हस्ते कार्यक्रमाचं उद्घाटन झालं. यावेळी संजय डुम, योगेश उर्फ बंडा चौगुले, तुकाराम पाटील, बाबासो पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमात बाळासाहेब तोरणाळे, भीमराव चव्हाण, युवराज खोत, सुरेश माळी, भागवंत अंबी, मुकुंद यादव, संतोष पाटील, अनिल मेथे, चंद्रकांत ठाणेकर, गजानन माळी, संकेत सुतार, महादेव मगदुम, नवनाथ जैन्यानकर आणि तुकाराम डोंगळे यांनी गणेश दर्शन, भारूड, लोकगीते, भक्तिगीते, समाज प्रबोधन नाटक, कीर्तन आदींसह विविध कला सादर करून रसिकांना मंत्रमुग्ध केलं. यावेळी बोलताना बाळासाहेब हुपरे म्हणाले, आजच्या 21व्या शतकात टीव्ही, सिनेमा, मोबाईलच्या जमान्यात ग्रामीण लोककला लोप पावत चालल्या आहेत. निपाणी तालुक्यातील कुर्ली सारख्या खेडेगावातून युवकांना संघटित करून सरगम संगीत सोंगी भजनाचा सोगीम भजनाची स्थापना केली आहे. शासनाने लोककला प्रसार होण्यासाठी आणि टिकवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत असे मत त्यांनी व्यक्त केले. कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी शामराव पाटील, विजय आलासे, राजू इंगवले, संभाजी जगदाळे, दत्ता परीट, जितू चिंचणे आदींनी परिश्रम घेतले. महानगरी न्यूजसाठी कोगनोळीहून अनिल पाटील.